आकारिक चाचणी क्रमांक 1, इयत्ता 5वी, विषय परिसर अभ्यास भाग 1 व 2। ही चाचणी 20 गुणांसाठी आहे। यामध्ये मुख्य 4 प्रश्न आहे। पहिला प्रश्न 5 गुणांसाठी, दुसरा प्रश्न 7 गुणांसाठी, तिसरा प्रश्न 4 गुणांसाठी, तर चौथा प्रश्न हा 4 गुणांसाठी आहे। असे एकूण 20 गुण आहे। चला तर मग चाचणीला सुरुवात करूया। प्रश्न पहिला अ, रिकाम्या जागी योग्य शब्द लिही। 1, आपले सामाजिक जीवन रिकामी जागा आधारे चालते। आपले सामाजिक जीवन नियमांच्या आधारे चालते। 2, पृथ्वीचे बाहेरील कवच रिकामी जागा आहे। पृथ्वीचे बाहेरील कवच कठीण आहे। 3, पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या फिरण्यास रिकामी जागा म्हणतात। पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या फिरण्यास परिभ्रमण म्हणतात। प्रश्न पहिला ब, चूक की बरोबर ते लिही। 1, नाकतोडा गवत व पाने खातो, बरोबर। 2, सूर्य हा ग्रह आहे, चूक, कारण सूर्य हा ग्रह नसून तो एक तारा आहे। प्रश्न दुसरा अ, प्रत्येकी 2-2 नावे लिही। 1, 2 सजीवांची नावे। इथे तुम्ही कोणत्याही 2 सजीवांची नावे लिहू शकता। गाय, बैल, बकरी, माणूस, ससा, उंट, साप इत्यादी, यापैकी कोणतेही 2 तुम्ही इथे लिहू शकता। पाणी उपलब्ध असणारी ठिकाणे, इथेही तुम्ही कोणतीही 2 ठिकाणे लिहायची आहे। तलाव, सरोवर, नद्या, समुद्र इत्यादी। 3, कुटुंबातील 2 मूल्ये, इथे तुम्ही प्रामाणिकपणा, सहिष्णु वृत्ती, स्त्री पुरुष समानता, सहकार्य इत्यादीपैकी कोणतेही 2 मूल्ये लिहू शकता। प्रश्न दुसरा ब, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिही। 1, सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता? उत्तर, बुध हा सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे। 2, वातावरण म्हणजे काय? पृथ्वीभोवती असणाऱ्या हवेच्या आवरणाला वातावरण म्हणतात। प्रश्न दुसरा क, कोणत्या अनिष्ट प्रथा कायद्याने बंद केल्या? उत्तर, अस्पृश्यता, सती, बालविवाह, लग्नात हुंडा घेणे इत्यादी अनिष्ट प्रथा कायद्याने बंद केल्या। प्रश्न तिसरा अ, खालील चौकटीत लपलेल्या ग्रहांच्या नावांना गोल कर, कोणतेही 2। इथे आपल्याला ग्रहांची नावे शोधायची आहे आणि त्यांना गोल करायचं आहे। 2 ग्रहांची नावे शोधल्यास आपल्याला 2 गुण मिळणार आहेत। प्रश्न तिसरा ब, रिकाम्या जागी योग्य उत्तर लिही। मराठीतील इसवी हा शब्द रिकामी जागा या नावाशी संबंधित आहे। मराठीतील इसवी हा शब्द येशू या नावाशी संबंधित आहे। 2, भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला रिकामी जागा म्हणतात। भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला इतिहास म्हणतात। प्रश्न चौथा अ, प्रत्येकी एका वाक्यात उत्तर लिही। 1, एकपेशीय सजीव पाहण्यासाठी कशाची गरज असते? एकपेशीय सजीव पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाची गरज असते। 2, पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास किती तास लागतात? उत्तर, पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास 24 तास लागतात। प्रश्न चौथा ब, प्राण्यांची 2 वैशिष्ट्ये लिहा। उत्तर, 1, प्राणी परपोषी असतात। प्राणी हालचाल करतात।